azi, ia căpteau ceva, स्वतःच्या गाडीतनं तुम्ही फिरताय, तेव्हा तो लोकलमधला जो प्रवास केला होता त्या आठवणी येतात? ओ खरं तर प्रवास कुठलाच, मग तो लोकलचा असेल किंवा आयुष्याचा असेल, तो न विसरण्यासारखाच असतो. सकाळी 5:15 किंवा 5:12 लोकल ट्रेन पकडून बन्नरपासून ते दादरपर्यंतचा, की दादर नंतर पुढे मोड किंवा अंधेरी वगैरेचा प्रवास, तो खरंच प्रचंड गर्दीतला होता. 5-6 त्या गर्दीतून स्वतःची पहिली सीट मिळवणं आणि ह्या जागेपर्यंत पोहोचणं हा खरंच खूप कठीण अवघड प्रसंग प्रवास होता आणि प्रसंगही होता. पण काय म्हणूया, अनेक गोष्टी त्या सुखकर प्रवासासाठी कारणीभूत आहेत. माझं पूर्ण सुभेदार कुटुंब, मला लाभलेलं मार्गदर्शन, मला मिळाले 2 खंदे, एक तर माझा बाप आणि आता सचिन मोठे कोळे, हे सांगते मोठे सर आता पाळू. तर ह्या 2 व्यक्तिमत्वांमुळे माझ्या अनेक करिअरचा टप्पा बऱ्यापैकी त्यांच्यामुळे सुखकर झालाय असं म्हणेन मी. आणि स्ट्रगल होताच आयुष्याचा सगळीकडे, एकतर या अशा मगाशी भाषणात सर म्हणाले त्याप्रमाणे सडपातळ असणारे त्या बाईचा प्रवास, म्हणजे तो काही फारसा सोपा नव्हताच. म्हणजे तर ह्या वयोगटात असताना, म्हणजे त्या 23 वगैरे, आणि तेव्हा जाडी साधारणतः आत्ताच्या आधीच होती, तर तेव्हा साधारणतः एक असायचं की नाही का, 23 वर्षाची अभिनेत्री, अमुक अमुक कॅरेक्टर, आणि मग 100 रुपयाची नोट करून आपण प्रवास करून तिथेपर्यंत जायचं. आणि मग ते जे ऑडिशन घेणारे असतात ते बघायचे माझ्याकडे, म्हटलं वो लिखा आहे ना 23 एज, नाही लेकिन आप वैसे दिखते नहीं हो, आप थोडा मोठे हो, म्हटलं तो वो कॅरेक्टर आपके लिए नहीं है, सॉरी असं म्हणून ते सॉरी ऐकून पुन्हा घरी जायचं. हा फार खडतर होता प्रवास. आणि मग त्याच्यानंतर खरं तर मग मला लक्षात आलं की ऑडिशनमुळे कधी कामं मिळतच नसतात, तुम्हाला प्रत्येक वेळा प्रूव्ह करावं लागतं एखाद्या कामातून, आणि मग त्या कामातून दुसरं काम मिळत जातं, आणि मग त्या कामातून तिसरं. असं ऑडिशनची 5 मिनिटं वगैरे फार सुदैवी असतात ज्यांना ऑडिशनमुळे कामं मिळालीत पुढे, किंवा त्या सिरियसमुळे लीड कॅरेक्टर्स मिळालेत. पण मला कायम प्रत्येक दिलेलं वाक्य, प्रत्येक पान, प्रत्येक पात्र सिद्ध करावं लागलं मला स्वतःला प्रत्येक ठिकाणी, आणि मग पुढचं काम मिळालं. त्यामुळे हा प्रवास खरंच सोपा नव्हता. मी या सगळ्या प्रवासाच्या आधी सुद्धा मी थोडंसं माझ्या, जसं मी सरांना म्हटलं माझ्या वडील, तर माझ्या वडिलांबद्दल थोडं सांगू इच्छिते. माझे वडील म्हणजे नाना, त्यांनी लहानपणापासून ना 3 कॅसेट्स मला कायम ऐकवले. एक म्हणजे नटसम्राट नाटक, वप्पू काळ्यांचं कथाकथन आणि रामनगरी. खरं तर मगाशी पुरस्कार मिळाल्यानंतर बोलायचं असं, तुम्ही अचानक बॉम्ब टाकला, मला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मला ते तिथे बोलायचं होतं, माहिती बोलायचं होतं. तर ते रामनगरी कॅसेट ऐकत आम्ही पण थोडी मोठी झाली, अरे असं असतं का, अच्छा मग ते असं झालं का, बरं. आणि मग विनोद थोडा तिथे माझ्यात पेरला गेला. माझे वडील सुद्धा रामभाऊ सारखे थोडेसे मिश्किल होते, थोडेसे विनोदी होते. म्हणजे ते जसे तुम्ही मगाशी म्हणाला, बोलता कोणीतरी सध्या ते म्हणाल्या की गात जायचे मोठ्या मोठ्याने आणि ऊट असं म्हणायचे, तर माझे वडील सुद्धा खिडकीत बसायचे आणि येणार मैंने कसमली. त्याच्यामुळे हे ते सुद्धा करायचे आणि ते रामभाऊंकडनंच ते शिकले होते. त्याच्यानंतर कुल्फीवाला वगैरे आला की तो कुल्फी वगैरे हे घेऊन कुल्फी उदर उदर असं म्हणून त्याला वेगळं घर दाखवायचं. अशा पद्धतीचे चाटाचाळी माझ्या वडिलांनी केलेले, तर ते सगळं मला वाटतं माझ्यात थोडंसं उतरलंय. तर त्या 3 कॅसेट्स ऐकायचे मी, म्हणजे नटसम्राट सुद्धा त्या पद्धतीचं मी ऐकलंय, मी वप्पू काळेचं कथाकथन ऐकलं आणि रामनगरी ऐकले. तर ते ऐकत मी आज थोडीशी विनोदाकडे ओढली गेले. त्यामुळे माझ्या वडिलांचं साहित्याकडे मला हे वाच, 20 म्हणाली तर तिला वाच, नटसम्राट वाच, ते मधलं पुस्तकालय का हो, एक होता कारवर ते वाच, ह्या अशा पद्धतीचे वेगवेगळी पुस्तकं त्याने मला वाचायला लावली. शाळेमध्ये 7वी 8वीत असताना त्यांनी वेगवेगळी नाटकं मला, ती फुलराणी, सुंदर मी होणार, ही सगळी नाटकं मला वाचायला लावली. आणि ते नाटकाचं वाचन, नाट्य वाचन माझ्या नसारासात त्यांनी विनवले खरं तर. आणि मग माझी शाळा, आणि मग माझा नवरा, त्याच्याकडनं मी विनोद, मी बोलल्यावर 4 लोक हसतात, हे माझ्या अंबरनाथमध्ये मला
मला कळलं की अरे मी उभी राहिले कमरेवर आठवण आणि काहीतरी एक विनोदी वाक्य बोलले की मला हसतात तर कळलं ते मला विनोदी मी नाटक करू शकते हे मला तिथे कळलं. अन्यथा पूर्वी शाळांमध्ये असताना वगैरे मी कायम रडूबाईच्या भूमिका अशाच केलेल्या आहेत. त्यामुळे विनोद काय असतो ते मला अंबरनाथच्या कांसई गणपती उत्सवाच्या त्या नाटकाच्या रंगमंचावर कळलं की अरे मी बोलल्यावर लोक असतात तर तिथून माझा विनोदी प्रवास सुरू झाला. पण हा जो लोकलचा प्रवास जो मुद्दा मी मांडला होता, एखादा कलाकार हा जो स्ट्रगल करत असतो ना तर कुठेतरी एक आशा असते मनामध्ये की एक ना एक दिवस हा स्ट्रगल आपला संपणार आहे आणि यशाची पहाट उजाडणार आहे. तर हे स्वप्न नक्की कधी बघितलं? हा स्वप्न ऍक्च्युली प्रवासाला सुरुवात केली ना तेव्हापासूनच बघितलेलं आहे. पण काय म्हणा तो एक मधला एक कॉमा असतो ना की अरे अरे आता होईल. एकावटाचं हे नाटक मी करत होते सचिन गोस्वामी सचिन मोठे लिहिलेलं आणि सरांनी दिग्दर्शित केलेलं. तर त्या एकावटामध्ये अत्यंत गर्दी भरली होती. त्या याच्यात मी माझी बॅग अशी हातात घेतली होती आणि ती मला त्या वरच्या लोकलमध्ये तो जास्त तिथे ठेवायची होती. तर मी तिने म्हटलं ताई जरा मी आणि त्या पॅसेजमध्ये बाहेर दरवाज्याची ते उठली होते. तर मी ती बॅग अशी सरकवत ताई जरा ती बॅग पलीकडे ठेवता का तर त्याच्यावर माझ्या पुढे असलेली बाई शिकतात मागे मागे आली अण्णा महाराज असं म्हणाल. तर मी म्हटलं अरे तुम्ही मला बघितलं नाही कण कण ओळून दिले अण्णा महाराज अहो नाटक बघितलं मी तुमचं अण्णा महाराज काय कमाल काम करता तुम्ही त्याच्यात. तर तेव्हा मला लक्षात आले की अरे 3 तासाचं 2.5 तासाचं नाटक त्यातली एक अण्णा महाराजची भूमिका असलेलं एवढ्या गर्दीतून त्या बाईने फक्त आवाजाने ओळखलेलं म्हणजे ही किती चांगली आपल्याला परीक्षा आणि परीक्षक आहे आणि किती छान पटकन ओळखलं. तर अरे आपण कुठेतरी नोटिसेबल आहोत आपण केलेलं काम कुठेतरी लोकांच्या लक्षात राहतंय राहू शकतंय हे कुठेतरी मला त्या लोकांच्या प्रवासात सातत्याने जाणवत होत. त्यानंतर नाटकाचा प्रवास नाटकाचा शेवटचा काय म्हणूया आपण 8:30 प्रयोग तो संपवून रात्रीची गाडी पकडून जायचं तेव्हा पैसा हा मुद्दा होताच पण ते 5-5 रुपयाला ते चणाडाळ आणि हिरवे फुटाणे आणि वेफर्स घेऊन ज्या बाईला प्रवास करायच्या आणि कानातले गळ्यातले त्या माझ्या मैत्रिणी होत्या. शेवटच्या ट्रेनलाही चढणार त्यांना माहिती असायचं की नाटक कधी आहे शनिवार रविवार तर असतंच त्याच्यामुळे असणार हे माहिती असायचं. त्या घाटकोपरला त्या बायका त्या ट्रेनमध्ये यायच्या शेवटच्या ट्रेनमध्ये आणि मग त्यांनी माझ्यासाठी हिरवी ते फुटाणे आणि वाटाणे हिरवे वाटाणे मग वेफर्सचं पाकिट ठेवलेलं असायचं बस खाल्लेलं शिल ना काही असं करून ते मला खायला घालायच्या पाणी पाजायच्या. ह्या आठवणी येत न विसरण्यासाठी मला अजून आठवतो त्याच गाडीत एक तृतीय पंथी होता त्या गाडीत कायम असायचं ते. तर तो माझ्यासाठी एकदा शेवटची ट्रेन होती आणि त्या दिवशी नेमकं ट्रेनला कोणीच नव्हतं मी आणि अजून 2 बायका त्या सुद्धा विठ्ठलवाडीला उतरल्या आणि मी अंबरनाथ पर्यंत जायचं होतं. तर त्यांनी माझ्याकडे मागे वळून बघितलं बरं बोलायला गेल्याचं काही नाही फार एकदाच 2 बोलणं झालं असेल बघ. तर त्यांनी माझ्याकडे मागे वळून बघितलं अकेली आहे तू आज ठीक आहे मी आता उतरे सर असं करून तो अंबरनाथ पर्यंत होता आला आणि पुन्हा परतीचा प्रवास त्याला ट्रेन नव्हती शेवटची ट्रेन होती तो ट्रॅकवरनं विठ्ठलवाडीपर्यंत चालत गेला. तर ह्या आठवणी आहेत म्हणजे असं कोणी करत नाही तो शेवटपर्यंत मला ती ट्रॅक क्रॉस करून मला तिथपर्यंत बसवलं आणि मग तो गेला. तर खूप आठवणी आहेत आणि ट्रेनचा प्रवास मला अजूनही एका गोष्टीसाठी न विसरण्यासारखा आहे. तर मी उल्हासनगरमधनं ड्रेस मटेरियल घ्यायचे आणि आपण स्ट्रगलचा काळ सगळ्यांनीच अनुभवलेला असतो काही विशेष नाही सगळेजण स्ट्रगल करतात माझा स्ट्रगल मोठा असं काही माझं म्हणणं नाही आहे पण त्या त्या काळात तेथे करावं लागतं. तर त्या ट्रेनच्या प्रवासात मी उल्हासनगरमधनं ड्रेस मटेरियल उचलायचे मी तेव्हा शाळेत नोकरी करायचे 7 ते 1 त्यानंतर 1:05 माझी ट्रेन असायची ती 1:05 ट्रेन पकडून मी चर्चगेटला आकाशवाणीमध्ये काम करायचे. त्या प्रवासात मी ड्रेस मटेरियल विकायचे आकाशवाणीमधल्या सगळ्या महिला होत्या अधिकारी वगैरे त्यांना ड्रेस मटेरियल विकायचे काय काय हल्ल क्या लागते आपको बताओ असं करून त्यांच्याकडनं मागणीचा पुरवठा आणि मग त्याच्या पद्धतीने मी तो सेल करायचे. तर हा प्रवास कधी न विसरण्यासारखा आहे ट्रेनचा. त्यामुळे मी असं म्हणेन की ट्रेनमध्ये ना अनेक प्रवासी भेटले त्यांच्याकडनं अनेक